नमस्कार मित्रांनो काय काय करते काय काय फुलवर फुलवर करती फुलवर आणि शिवण्याला आपल्याला आज काय काय भेटलंय साळत शिवण्याचा आहार भेटलाय काय काय भेटलंय आज शिवण्याच्या बर्थडेच्या निमित्ताने आहार बी भेटला बारीच काम झालं म्हणायचं शिवण्याच्या बर्थडे दिवशी आपण दोन शेळे बी आणल्यात हा तो बी एक बिझनेस चालू केलाय आज आता शिवण्याला काय काय भेटलंय बघू आपण मिरचीची पुडी दोनशे ग्रॅम ची का काय तिकट बाबा हा एक किलो मिरची मोठं भांडण बरं हळदीची पुडी दोनशे ग्रॅम ची आहे मिरची मिरची पावडर हळद दोनशे ग्रॅम हळदीची पुढी दोनशे ग्रॅम ची पुडी पाच रुपयाची मीठ पुडी पाच रुपयाला काय असेल ती नेमकी साखर एक किलो साखर तांदूळ एक किलो तांदूळ गहू एक किलो आहे का

बघा शिवण्याला एवढा आर मिळ एवढं शिवण्याला भेटलय शिवण्याचं काय चाललंय तिकडं नाही शिवण्या ये ना इकड बघा आर भेटलाय तुला चुन मनू खायला मागाशीच बघितलंय आणि तू आणायला पिलू गिरती आणायला पिलू ताई गिरती ना आणायला भरून ठेवा भरून ठेवा परत आपल्या एवढा आपल्याला शिवण्याला शिवाय भेटलं या मीठ तांदूळ साखर मीठ मीठ हळद मेची पावडर चला आपल्याला फुलवरीचं काय लोन करायचंय तुमची पूनम ताई करणार आहे चाललंय नीट करायचं काम हा अस होय बर बर चालते मावशींनी दिलेलं पाकिट आहे गुलाब जामुन ना त्याचं तुला गुलाब जामुन करे ना अजून काय जिलाबी आणायची आयुबी जिलाबी असते भीर, भीर, लगा, 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 लगा। हा जिलाबी बर जिलाबी आणू केक पण बर केक बी आणू केक आईस्क्रीम आणायचा लका लका आईस्क्रीम आईस्क्रीम आणू भेटतो दहा रुपयालाच भेटतो शिवणे मग पांढरा वय बर बर चालतंय चालतंय आणू कसला दिला गोल आणायचा पांढऱ्या गोल असत पाऊस उघडा नाही सकाळी सकाळपासून चालू केलाय पाऊस येऊ उघड आता उघडला जन्म पण असाच पावसाच्या हिर्यात झाला होता आणि तुमच्या पूनम तायचं आहे ना आपलं आता पूनम तायचं म्हणजे बडेच नसतो या आपलं लग्न आहे ना श्रावण महिन्यात चोवीस तारखेला झालं होत पुढच्या महिन्यात आपल्या लग्नाचं चोवीस तारीख आहे पुढच्या महिन्यात म्हणजे तुमच्या ताईच्या जन्माची तारीख बी चोवीसच आहे आणि लग्नाची तारीख बी चोवीसच आहे बघा बघा मग कस आहे म्हणजे तारखेला सगळे बघा घडल्यात घडल्या म्हणा श्रावण महिन्यातच पिलूचा जन्म पण श्रावण महिन्यातलाच आहे आणि लग्न पण श्रावण महिन्यातच झालं होय पिलू ल पिलू श्रावण महिन्यातच झाली आणि तुमच्या दाजीचा बी जन्म ह्याच्यात झालेला आहे ते श्रीकृष्ण जन्म असतो ना राम आपलं गोकुळ हा गोकुळ गोकुळ काला गोकुळ असते मला जन्म झालेला आहे म्हणजे आपला जन्म रात्री संध्याकाळी अकरा लाच झालेला आहे आणि श्रीकृष्ण जन्म बारा वाजता असतो ना आहे का नाही गोकुळा अष्टमी दिवशी अकरा वाजता झालेला आहे जन्म आपला तुमच्या दाजेचा आज काय बनवायचंय मग जेवारीची भाखर का बाजरीची भाखर का चपाती बाजरीचं दळणचं किती दिवस आणलंय ना काल मी हा बाजरी दळण आणले आता आम्हाला ना एवढी जवारी आवडत तुला भाकरी करायची असल्या एक दोन तर कर जवारीच्या पण आम्हाला बाजरीची भाकरी कर बरोबर हम्म चालतंय चालतय पण खाजा हलका असत बी काय आहे आम्हाला पंचट लागते मला तर खाऊशी नको फावशी नाही वाटत पण ती शिजवारी आणलेली चांगली होती चांगली चवदार लागली बरं का चांगली लागली खायला हलका नास्त जेवारीच बी भारी लागते जेवारी बी खायला अपर्वा बर ती पिशवीत

शेळ्यांना अजून सवय नाही आपल्या आजच आणल्या शेळ्यांना आणि मग वरणार नाही तर ना काय होते दोन एक दिवस त्यांना ला सवय लागूच तर ते वरणार आता आपण त्यांना गडीभर खायला पियाला घरीच घालणार इकडे तिकडे फिरणार हा उघडला की आपण त्याला चाराला नेणार गडीवर इकडे तिकडे जरा गडीवर हा तिला सांगितलंय म्हणलं दोन दिवस या मला निवारा बांधूस तर आता काय होतं भाजी पाहिल्या दांद्याला जावं लागतंय दुपार दोन दोन तीन तिकडेच वाचतात ना आता एखाद्या वेळेस काय करावं आता उद्या तिला मला वाटतं निवाराच करून का काय शेळ्याला निवारा असला म्हणजे मग काय नाही आणि भाऊ बहिणींच्या कमेंट होतात नव्हत्या आज शियाळ्या घेताय तुम्ही चांगले उलट त्यात चांगली इन्कम आहे आणि चला सगळ्यांच्या या आपण मग शियाळ्या दोनच घेतल्यात कस ज्यादा नको म्हणलं ज्यादा जर म्हणलं तर मग त्याच उन्हाळ्यात खायला हा खायला चारमळ होती मग इथं उन्हाळ्यात कसं आहे खाण्यापिण्याची चारमळ होती जनावरांची शेळ्यांची त्याच्यामुळं आपलं कसं आहे कुठून आणलं आणलं कोणाच्या वावरातून जाऊन गवत आणलं जाऊन शेळ्यांपुरतं मग शेळ्यांचं भागत आहे मग कोणाची बी आपली कसं आहे मग एखाद्याचं जर मकाचं वसारी घेतली खायला त्यांना त्यांच्यापुरती जसं आपल्याला त्यांना लागन तसं सकाळची जाऊन गाडीवर आपल्या इनोवर घेऊन आलं मका त्यांना दिवसभर टाकले तेच खात्यात उन्हाळ्यात एखादा जर कोणाचा जोडदाराचा घास तिचा असला तर मग जोडदाराचा घास घेऊ आपण त्यांच्यासाठी थोडाफार सकाळ सकाळ उलसाक बा आणला घास मका चांगल्या शेळ्या सुधरत्यान मग हाऊ बर 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 म्हणू चला बाडा त्याच्या शेळ्या गेल्या आता आपण शेळ्या काय आता सवय लावण्यासाठी आपण काय पाठवलं नाही शेळ्या आपण घरीच ठेवल्या त्यांना आता इथं सव्वा लावा लागेल ना आपल्या इथं हा फ्लोअर बटाट्याचं कालून जेवण बनवायला पण उशीर झाला हा ते शेळ्या घ्यायच्या होत्या ना आपल्याला शेळ्या आणल्या म्हणून जरा उशीर झाला उकळून उकळून चांगलं घेऊ त्याला आपण चला आता आपण फुलवरती तुमची पुनमता घातली शिजायला चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मटकी ठेवलेली भिजायला मटकी हो का कोंबाला ठेवली आपल्याला विकायला कोतीत बघावू लागले साठी तेवढ चार पैसे अजून नसते काही ना आलं एवढं का आल्यात रात्रीच ठेवले म्हणलं एका दिवसात आले का त्यातले त्यात आल त उद्याच्या म्हणजे संध्याकाळी चार पाच वाजता चांगलं येते लय काय असं आले तया अजून लय यायला पाहिजे अजून चांगलं येते आज उद्या तुमचं चांगला होईल बिझनेस hmm. मटकीचा आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की पुनम ताई तुम्ही जात जा बरोबर पण काय आता घरचं बी बघावं लागतं दहाजींबरोबर गेल्यावर तिकडच गुंतल्यावर कसं व्हायचं ते शिलाई मशीनचा धंदा असल्यामुळं बाया घरी इड घालत्यात मग दिवसभर सारख्या आपण मटकी भिजायला म्हणलं बघू आधी ट्राय करून बघून चांगलं गिरायक लागलं तिला तर मग करणार आपण ती चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या